सत्रावा दिवस रात्री 9 वाजता. चला तर बघूया आता पुढचे दमदार परफॉर्मन्स. आता मंचावर येणार आहे रमशा आणि विनायक. पीछे पर ये दीवाना है तेरे पीछे. सर ये झुकने ना दूं दुनिया के आगे पर तेरी पायल देखूं करके सर नीचे. ना तमन्ना हीरा पन्ना मुझको है बस तेरा बनना. एक झलक तेरी आंखों में ख्वाब सजा जाए. मी काय म्हणतो एवढं केलंच आहे. ते पुष्पाचा डायलॉग होऊन जाऊ दे काय. विनायक और रमशा नाम सुन के फ्लावर समझा गया. फायर हम फायर है झुकेंगे नहीं साला. आता तू कर. अरे कर कर बिंदा. होईल 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 कर. अरे ला दे आपलं गाव आहे. विनायक और रमशा का नाम सुनकर फ्लावर झुकेगा नहीं साला. क्या बात झुकेगा नहीं साला. काय बदल केलास त्याच्यात. बरं तर लगेच हो म्हणाला. नाही नाही ती तर स्टोरी आहे. काय स्टोरी सांग सांग. त्याला इंटरेस्टच नव्हता. अच्छा. मी थांबले गेले एक ताई उभी होती तर ताईने मला बघितलं आणि बघताच अरे रमशा रमशा असं केलं. तर मी तिला विचारलं मुलगा आहे का कुठला. तर ती लगेच असं पळत पळत आत गेली की माझा दादा आहे सोनू दादा. तुझी बहीण आली आहे का इथे. ताई जरा सांगा नेमकं काय घडलं होतं जरा सांगा मला. काय नाही तो घरी नसतो पण त्या दिवशी नेमका घरी होता झोपला होता. काय नाही रमशा आली जाती काय म्हणते बघत कर. तू नाही म्हणत होता पहिल्यांदा मग गेला तू बाहेर. मग काय नाही त्यांनी असं विचारलं त्यांना की दादा पाहिजे म्हणून आम्हाला असं सगळं सांगितलं त्यांनी. मग काय नाही तो पहिल्यांदा नाही नाही म्हणत होता पण नंतर त्याच्या मम्मीनं मी माझ्या मम्मीनं त्याला कन्व्हिन्स केलं मग गेला लगेच. अच्छा म्हणजे खर तर तुमचं रमशावरती एवढं प्रेम आहे म्हणून तिचं काम तुम्हीच करून टाकलं. रेया कसं वाटलं सांग. मला असं वाटलं की पिक्चर
दीपकच्या शूटिंगचे कॅमेरे लागले आहेत आणि पुष्पा मराठीमध्ये शूट होतोय. अरे वा, बस झालं माझं, जाते मी बाय. जाऊ नको अजून, हा कार्यक्रम जिंकायचा आहे तुला. हो हो, पण विनायकचं मला खरंच कौतुक करायचंय, कारण रमशा तू त्याच्याकडनं इतकं त्याचं ग्रूमिंग म्हणजे ऍक्च्युअल पुष्पा वाटत होता तो. खरंच मला असं वाटत होतं की मी साऊथ फिल्मचं असं एक सीन बघते जिकडे डान्स सिक्वेन्स शूट होतोय. तुला ऍक्टिंग करायला आवडेल का, हिरो बनायला आवडेल? हो. रमशानी मला असं वाटतं की तुझ्यावरती खूप काम केले, तिने तुला काही टिप्स दिले आहेत असं मला वाटतंय तुझा एकंदर कॉन्फिडन्स बघून. का तू असाच होतास कायम? नाही नाही, लाजायचास? तिनं सांग डेअरिंग वाढवलं. डेअरिंग मी तर स्वॅग पाहिजे, स्वॅग स्वॅग स्वॅग. रमशाचा राजा बनायचंय तर स्वॅग पाहिजे. हार्दिक जी, तुम्ही जी स्टेप पुष्पाची मगाशी इथे ट्रायल म्हणून केली जाता जाता, तर राणादाला आपल्याला बघायला आवडेल पुष्पा म्हणून. मला आता तू आणि रमशा ती स्टेप करा. अरे बापरे, काय आता मला समझ के फ्लावर समझाए क्या? अरे फायरे में सुखेगा नहीं साला. पहिल्यांदा नाचला जसा? पहिल्यांदा नाचला छान वाटलं. कॉन्फिडन्स वाढला दादा, लय भारी नाचलायस तू. नाही खरंच खूप छान नाचलायस तू, याच्यासाठी जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या. आपल्या बावजांचा पोरगा आहे तो, टाळ्या झाल्या पाहिजेत. वा, चला तर बघूया आता आपली पुढची जोडी कोण आहे. काय तुम्हाला सांगतो, ही आता मला शहराची पोर वाटतच नाही, टोटल गावरान मुलगी झाली आहे बघा ती. इथल्या गोष्टी, इथलं राणीमन तिला सगळं आवडायला लागलंय. अहो म्हणून तर ती अथर्व तिच्या मागे लागलाय. अरे म्हणतोय कसा, ससा रे ससा रे दिसतो कसा. बघूया आमचा ससा आणि अथर्व आता. माळव्याचा होईला या भार, ज्वानी छाया मळा मंदी विरतीच पाणी, बघायला कवतिक आल नाही कुणी, मळ्याला या मळेवाली भेटली जण.
अथर्वच्या आई बाबांना बोलवायचे जरा. आहेत काय? आई आई जरा उभे राहा, उभे राहा. काय म्हणणं काय? छान केलं डान्स. छान केलं. गुलाब बिलाब दिलं बाबा, आता काय म्हण. तुम्हाला संस्कृती बद्दल काय वाटत? त्यांनी पण छान डान्स केला. बस एवढं? अहो गुलाब वगैरे दिलं, काहीतरी वाटायला पाहिजे का नको? हा पण तुम्हाला सांगतो, तिला बावधनचा मुलगा चालणार आहे. तुम्हाला चालणार आहे का मुंबईची सून? पण त्याचं वय लहान आहे, तो 17 वर्ष. मी काय म्हणतो संस्कृती, तुला बावधनचा मुलगा हवा. समोर सासूबाई आहेत, जरा इम्प्रेस कर जरा त्यांना. नाही तुम्ही जरा वर या, वर या, त्यांना वर घेऊन या. आली आली डॅशिंग मैना, हिच्या पायी झाली दैना, तळगावर आण बाज तिचा. काकी म्हणू की आई म्हणू सांग आता तुम्ही. आई म्हणू का? चालेल का? चालेल. आई अथर्वलाही आवडलं मला, येऊन जाऊन दे ना मला. बघ मला स्वयंपाक पण येतो, शेण सारवता पण येतं, आणि तुला जे पाहिजे ते मी म्हशीचं दूध. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सरकारी. आणि मी शिक्षण करवते, नोकरी पण लावून देते, सगळं त्याला आम्ही एकदम राहू सुखरूप. काहीच काळजी घेऊ नकोस. नाही चालणार. अरे अथर्व बोल की. अथर्व अरे हीच संधी आहे, बोल. आवाज काढ. होणारे बायकोची का आईची बाजू घेणार? आईची. घरी गेल्यावर मार खाणार ते. जगात किती पण प्रेम मिळू दे, पण आईचं प्रेम ते आईचं प्रेम असत. हो खरंय. नाही जोरदार टाळ्या अथर्वसाठी आणि त्याच्या आईसाठी सुद्धा. वा बर जाता, एक फ्लाइंग किस देऊन टाक. इला वा 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 वा. तू पण एक. मी नाही का? आईलाच दे ना फ्लाइंग किस. त्याने आधी तिकडेच दिली. तिकडेच दिली. मग मी पण आईलाच देते फ्लाइंग किस, तुला का देऊ? आय सॉरी बोल, सॉरी बोल. तिकडं वसाय गेल्यावर बसल्यावर सॉरी बोलतो असं म्हणतो बसल्यावर. श्रेया परीक्षक. मला एक गोष्ट काय आवडली माहितीये ना, की अथर्व तुला कळलंय की नंतरच्या पायरीवरती काय करायचं त्याला कळलंय. कारण का आईला पण खुश ठेवणार आहे आणि होणारा बायकोला पण खुश ठेवणार आहे. अथर्व तुझं भविष्य एकदम उज्ज्वल आहे आणि मला खूप आवडली तुमची केमिस्ट्री. आणि खरं तर खरंच अथर्व खूप लहान आहे, पण त्याच्या बरोबरीने हे त्याला करून घेणं, जुळवणं, हे सगळे एक्सप्रेशन्स येणं आणि हे सगळ्या ह्या सेटअपमध्ये ते करणं. पण तुझी स्टोरी सगळी वेगळी आहे, म्हणजे डायरेक्ट अल्कलाईन वॉटरपासनं मळ्यामध्येच काकू घुसलेले आहेत, त्याच्यामुळे हा खूप मोठा प्रवास तू एकदम थोड्या वेळात केलायस. कसं वाटतंय तुला? खरं सांगू तर खूप म्हणजे म्हणतात डिफिकल्ट होता, कठीण होता, पण लाही तो प्रवास म्हणजे असो ना, अल्कलाईन वॉटरचा असू दे, माझ्या नखांचा असू दे, मला असं वाटतं की ती एक माझी लाईफ होती जिकडे मी एक कॅरेक्टर होती आणि मी इथे आली आणि इकडे मी खरंच मी जे आहे ते मी जगू शकली आणि मी ते दाखवू शकली. जी तू तुला सापडली असं मला हरकत नाही. सर तुम्हा दोघांसाठी थँक्यू. आपण एक सांगू का? तू आता जसं म्हणालीस की तिला ती खरी सापडली आहे, तसं अजून कोणतरी सापडले. कोण? सरप्राईज आहे संस्कृतीसाठी. अथर्व तुला एक काम आहे, डोळे बंद कर. अरे तुझे नाही रे, ते बंद कर. आणि अजिबात दिसत नाही पाहिजे, डोळे बंद कर. उघड डोळे, उघड.
हे सगळे आलेत तुला भेटायला, त्या सगळ्यांनी गॉगल का लावलाय रात्री मला ते नाही कळते. ती आता बोलवूयात पुढच्या जोडीला. जाऊबाई गावाची डान्सिंग क्वीन वर्षा आणि प्रसन्न या. मला एकच प्रश्न आहे तुला विचारायचा आहे, तुझं वजन किती रे? 55. 55 किलो वजन. ते असं वजन विचार, तिचं पण विचारायचं. आता झी मराठीवरती बोलू का माझं वजन? नाही, काय सांगते तुम्हाला, झी मराठीवर आल्यावर आहे ना आपलं वजन असंच वाढत. मला सांग काय काय बदल केले तिने तिच्यात. चालायला शिकव. चालायला शिकवलं. माई वडिलांनी काय शिकवलं? आधी तर मी 10-12 घरात गेले आणि कोणत्याही घरात मुलंच नव्हती. लाईक सगळे बोलत होते आमचा मुलगा आर्मीत आहे का, आमचा मुलगा पोलिसात आहे, आणि आमचा मुलगा अभ्यास करतो तो नाही येऊ शकत, आणि काही बोलले की तो शहरात आहे. तर मला थोडं वाईट पण वाटलं की यंग जनरेशन नाही आहे या गावात.
आणि फायनली जेव्हा मी चालत होते एकदम दमून गेलेले याची आजी भेटली मला. ये 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 तू मुला शोधते. आमच्याकडे एक मुलगा आहे घे याला घेऊन जा. ते घरच्यांना ताप देत असेल. मी याचा बारसा पण केलाय. बारसा पण केलाय. काय केलं बारसा? याचं नाव प्रसन्न आहे तर तो थोडा लॉंग असतो तर मी याला प्रांस बोलते. प्रांस आता काय करणार? प्रॉन्स नाही ना? नाही तर मित्रमंडळ बाजून. श्रेया कसा वाटला आमचा प्रॉन्स? प्रॉन्स तडका वाटला पण प्रसन्न तुझं नाव जसं आहे तसं आता मला असं वाटलं की हा परफॉर्मन्स खूप एन्जॉय केलाय. वा खूप चांगला परफॉर्मन्स होता हा. खूप मस्त. थँक्यू दादा. थँक्यू. या नंतरची जी जोडी हाताला धरलं या लया हाताला धरलं या म्हणते लगीन ठरलं या हाताला धरलं या म्हणते लगीन ठरलं या. ए एक सांग तुझ्या आवडीचं गाणं होतं की नाही? हा ले हाणावर ये 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 है ना. हो मग काय असं होतं ना? फिरत असतं माझं डोकं कधी कधी. मला वाटतं आता मारलंच का खायला आता भा खातोय वाटलं. दोन तीन फटके पडले. आता पण दिले काय? आता नाही. आता आहे ना? आता हळू हळू हळू. स्नेहा काय बदल केलेस याच्यात तू? हा नाचायला खूप लाजत होतं. मी म्हटलं हे बघ तुला नाचता नाहीत मला पण नाही येत तर आपण दोघं मिळून काहीतरी करूया लोक हसतील खुश होतील तर त्याला मी कन्व्हिन्स केलं ते आपण कसं डान्स करायचं आणि मी त्याला शिकवलं डेट वरती कसं घेऊन जातात मुलीला कारण तिथं फ्युचर मध्ये घेऊन जाईल ना. हे मला पचलेलं नाही की डेट वर हिने सांगितलं कसं घेऊन जायचं. नाही बरं सांग कसं सांगितलं जरा सांग. पहिले येऊन दाखव मी कसं तुला सांगितलंय. हाय आम ऋषिकेश बोल एकदम स्टार्ट. हाय आम ऋषिकेश. असं करायला शिकवलं. श्रेया आता तूच सांग. मला या गावात येऊन राहायचंय यार इकडे काय काय शिकायला मिळतंय बघा. काय वाटतं तुला कोणाचं डोकं फिरलं यांच्यात? मला असं वाटतं की ह्यांची जोडी बघून असं वाटत होतं की एक डान्स असतो आणि एक ऍक्टिंग असते आणि एक डान्स करायची ऍक्टिंग असते तर या दोघांनी आज डान्स करायची ऍक्टिंग केली आहे. पण खरंच मी सांगते की तुम्ही एकमेकांना एकरूप होऊन हे आज केलेलं आहे आणि आम्ही तुमचा परफॉर्मन्स एन्जॉय केलेला आहे. मला सगळ्यात काय आवडलं माहितीये तुमचा कॉन्फिडन्स. थँक्यू. थँक्यू मॅडम. आज तुम्ही सगळ्या इकडे ज्या मुली आहात त्या इतक्या सगळ्या टास्कमध्ये सगळ्या पुरुषांना पुरून उरताय आणि मी इतके वर्ष तेच करण्याचा प्रयत्न करते तर मला एकदम बघून असं माझ्याच अंगातलं रक्त सळसळायला लागतं. तर तू खूप भारी आहेस स्नेहा आणि तुम्ही इतक्या खऱ्या आहात ना
म्हणूनच महाराष्ट्रातले सगळे तमाम रसिक प्रेक्षक आणि आम्ही सुद्धा तुमच्या प्रेमात आहोत. सो थँक्यू, तुम्हाला खूप शुभेच्छा आणि खूप प्रेम. थँक्यू. ऋषिकेश, आमची स्नेहा कशी वाटली? छान. म्हणजे कशी? एकदम भारी. लाजते लाजन शिकली स्नेहा? लाजली की नाही? लाजली. लाजली ना आता. बरं ऋषिकेश, मला एक सांग. तिने तुझ्यात एवढे बदल केले बरोबर, स्नेहाने तिच्यात काय बदल केला पाहिजे असं तुला वाटत? काहीच बदल नाही केला पाहिजे असं लोकांना वाटत की मी खूप रागीष्ट खूप प्रेम. तू इकडे बघ, माझ्याकडे बघ. त्या रागीट आहेत. ठीक आहे बघ, एवढंच एवढंच. म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे, त्या रागीट आहेत, पटकन राग येतो त्यांना. थोडस राग राग कमी केला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. चला तर मग आता बोलूयात आपल्या जाऊबाई गावाची. बस की लवकर मारू या स्टार्टर, जाऊ माझ्या बुलेट वर. गाडीची चाकच फरार. मी पण आता ड्रम 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 करायचं. कसं वाटलं? मस्त मस्त. शोधला कसा? मी दोन तीन मुलं शोधले आधी, दोघांनी रिजेक्ट केलं. ठीक आहे. मग मी एका काकांना विचारलं, काका कुणी मुलं आहे का सांगा ना. तो प्रमोद आहे, प्रमोद आहे. मग मी गेली, प्रमोद ए प्रमोद 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 आलाच नाही. मग मी मागे पडलं, रोहन असा. मी इकडे म्हणजे तू कोण? मी रोहन. तूच ये आता. मग मला हा भावधानचा ऋतिक रोशन मिळाला. मग मला सांगा, आता भावधानच्या ऋतिक रोशन मध्ये काय फरक वाटतो का?
वाटतच नाहीत की पहिल्यांदाच भेटले असतील. आताच ती त्याला भेटून हे सगळं ग्रूमिंग बिगिंग झालं असं वाटतं की हे खूप महिन्यांपासून खूप वर्षांचे मित्र आहेत आणि ते एकमेकांना ओळखतात. इतकी त्यांची केमिस्ट्री अमेझिंग होती. पण सगळ्यात जास्त मला कौतुक काय वाटतं माहिती आहे की रोहनची आजी इथे बसली आहे. तर मला खरं तर त्यांना विचारायचंय की तुम्हाला कसं वाटलं आजी? छान वाटलं. माझ्या नातूनी कार्यक्रम चांगला केला, छान वाटलं मला. आजी मला एक विचारायचंय, त्यानं मिशा काढल्यात घरात घेशील का त्याला? त्यांच्या पसंतीला आपल्याला काही जोरदार टाळ्या आजीसाठी. रोहनला खूप काही बोलायचं होतं, खूप प्रश्न विचारत होता तुम्हाला. जेव्हा प्रपोजल आलेला अंकिताला तेव्हा त्यांनी मला म्हटलं हे आपण केलं असतं तर बरं झालं असतं ना. प्रपोज करून टाक. अरे करून टाक पटकन. डायरेक्ट कसा असा प्रपोज करणार बाबा? उलटा फिरून कर बाबा, काय बोलायचं आता असेल तर. कमाल धमाल जोरदार परफॉर्मन्स झाले सगळ्यांचे. सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. खूप छान. आता वेळ झालेली आहे निकालाची. मला खूप मजा आली आहे आणि जसं मी तुला सांगितलं सुरुवातीला की हा खरं तर माझ्यासाठी टास्क होता. कारण का तुम्ही सगळे हँड्स ऑन होतात, सगळी तुमची रिहर्सल, तुमचं पार्टनरचं ग्रूमिंग सगळं तुम्ही तयारीने केलं होतं. त्याच्यामुळे मी जरा आज काय निकाल कसा लावायचा ते कळत नव्हतं. मला जरी तुम्हाला सगळ्यांना द्यायचं असलं तरी विनर एक असणार आहे, कारण का दॅट इज फेअर. आणि तिचं नाव आहे केल्यावर काय मिळते? मजा. आणि फत्ते नाही केल्यावर काय मिळते? म्हणजे रमशला काय मिळणार? मजा. आणा रे बक्षीस. नोव्हेंबर नंतर येतं डिसेंबर. नोव्हेंबर नंतर येतं डिसेंबर. मला वाटतं माझ्याप्रमाणे सगळ्यांनाच मिळायला पाहिजे गुण 100. चेहऱ्यातली मुलं असतात ओके ओके, पण बावधनची सगळी मुलं आहेत एक नंबर. खूप छान खूप छान. वेळात वेळ काढून तू इथे आलीस आणि तू आमच्या सगळे जे काही स्पर्धक आहेत त्यांना मोटिवेट केलंस आमच्या सगळ्या मुलींना, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. सगळ्या बावधनवासियांचे धन्यवाद की तुम्ही इतकं प्रेम या कार्यक्रमाला देताय. थँक्यू. खूप खूप थँक्यू. थँक्यू सो मच. बाय बाय. बाय. मंडळी 16 तर धमाकेदार झाला, सगळ्यांना खूप मजा आली. आता वेळ झालेली आहे आपल्या वाड्याची नवी मालकीण घोषित करण्याची. मागच्या आठवड्यात ज्यांनी जबरदस्त कामगिरी केलेली आहे अशा टॉप 3 स्पर्धकांची नावं मी घेणार आहे. सगळ्यात पहिलं नाव आहे रमशा. पुढचं नाव आहे वर्षा. तिसरं नाव आहे हेतल. पुन्हा एकदा मालकीणबाई बनण्याची संधी रमशाकडे आहे. काय आता समजा झालीस करा ना असं नाही अलम वाजलाय उठावला गेल. मी पहिली मालकीण बाई होती तर सगळ्यांनाच माहित नव्हतं काय करायचं कसं करायचं, तर आम्ही असं शिकत होतो हळूहळू, त्यामुळे थोडी अशी फजिती झाली होती. फजिती झाली. आपण इतर मुलींना विचारूयात की त्यांना कोण नवीन मालकीण बाई हवी. अंकिता. वर्षा. वर्षा. श्रेजा. वर्षा. वर्षा. वैष्णवी. वर्षा.
नेहा तुम्हाला माहित आहे ना माही बोलायची गरज नाही. येतल वा की या वाड्याची नवी मालकीण बाई असेल. येतल जुन्या मालकीण बाई या आता वरती. आमच्या तिघींमध्ये जर कम्पेअर करायचं झालं तर मला वर्षा एकदम परफेक्ट मालकीणबाई वाटते. तिच्यामध्ये त्या सगळ्या क्वालिटीज आहेत. जी गावाची समिती आहे त्यांच्या हातात सगळ्या आहे. तर मला खूप असं प्राऊड फील होत आहे की त्यांनी माझं नाव घेतलं आणि त्यांनी मला एवढं प्रेम दिलं. मला गावकऱ्यांना खूप थँक्यू बोलायचं आहे. तुम्ही असं मला म्हणजे त्यांना असं वाटलं की मी हे करू शकेन तर त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आता महत्त्वाचा क्षण म्हणजेच काय तर वेळ आली आहे. ती गावच्या वेशी बाहेर जाणार. तिला हा वाडा सोडावा लागेल, हे गाव सोडावं लागेल. खरं तर तुम्ही या गावात आलात, गावशी एकरूप झालात, गावातली संस्कृती तुम्ही शिकण्याचा प्रयत्न केलात, प्रत्येक मोहीम ताकदीने फत्ते करण्याचा प्रयत्न केलात. कोणी जिंकलं कोणी हरलं पण हार कोणी मानली नाही. पण शेवटी नियम तो नियम. कोणाला तरी एकाला गावच्या बाहेर जावं लागणार आहे. काय वाटतं कोणाला कोण असेल रसिका? मला असं वाटते की वैष्णवीला सध्या एक ब्रेकची गरज आहे. वैष्णवी तू तर मनात ओळखतेस, सांग कोणाचं नाव आहे? वैष्णवी सावंत. पण तुला खरंच असं वाटतं की तू आज जावंस? महाराष्ट्राची लाडकी लेख व्हायला आय थिंक जे लागणार आहे ते बहुतेक माझ्यात नाही आहे. येतल काय म्हणणे तुझं यावर? तू जेवढ्या लोकांना आवडतेस, तू जेवढ्या गावकऱ्यांना आवडतेस तोपर्यंत तू आमच्यासोबत असशील. वी वॉन्ट की वैष्णवी असायला पाहिजे गेममध्ये कारण ती चांगलं परफॉर्म करते आणि तिच्यामध्ये ती ॲबिलिटी आहे पुढे जाण्याची. अंकिता? जनरली बोलू तर ते तिच्या पायांमुळे, पण तरी तू ठाम राहिली की मी आज ही मोहीम करेल. तू बॅक ऑफ कधी नाही घेतलं. मग ते गाववाल्यांना डिसाईड करून दे ना, ते तू नको करूस. चल या आठवड्यात गावच्या वेशीबाहेर जाणार नाव आहे कोणीच नाही आणि त्याच कारण असं आहे, तुम्ही जास्तीत जास्त आनंद बावधनकरांना दिलाय आणि महाराष्ट्राच्या तमाम प्रेक्षकांना दिलाय. त्यामुळे या आठवड्यातून कोणीही गावच्या वेशी बाहेर जाणार नाही. गावकऱ्यांनी आपली बावधनची जी समिती आहे त्या सदस्यांनी महाराष्ट्राने सुद्धा तुम्हाला पुन्हा एक संधी दिलेली आहे. त्या संधीचं सोनं तुम्ही करावं एवढीच आता अपेक्षा आमची सुद्धा आहे, बावधान समितीची आहे, ग्रामस्थांची आणि आपल्या प्रेक्षकांची आहे. तर मंडळी भेटूया पुढच्या आठवड्यात तुमच्या आमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव होते जगाच्या भागा भागात. तो कार्यक्रम आहे जाऊ बाई गावात. पाहिलं मंडळी डान्स गाणी मनोरंजन झालं, पण इथं एक गोष्ट मात्र बरंच काही सांगून जाते. ती म्हणजे आमच्या गावची पोरं कशातच कमी नाहीत. इथल्या पोरांच्या टॅलेंटला वाव दिला की तुम्ही सुद्धा वाव म्हटल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच तर संस्कृती सारखी पोरगी आमच्या अथर्ववर फिदा झाली आणि स्नेहानं नवी स्टाईल प्रसन्नला शिकवली. यांना तयार करायला पैसा आणि कुठल्या कॅफेतल्या कॉफीची गरज नाही बरं का, कारण या सगळ्यापेक्षा इथं फक्त माणुसकीला किंमत आहे.